शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास संतोषपते टोपी हातात तारीचा पडलेली कोयता आणि सीताफळ खात शेताकडे निघाला आज दिवसभर संतोषपते काय करतो हा हे बघायचं असन तर तुम्ही हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा आजचं वातावरण तसं एकदम सुंदर आहे नक्कीच हा व्हिडिओ शेताकडे जाताना बायको पण सोबत होते म्हटलं चला आज तू व्हिडिओ बनव कसं काय येतो का ये नाही तुला बनवता मस्तपैकी चालू आहे आम्ही शेताकडे आमचं रोशन बाळ पण आहे आणि आम आम्ही सर्वजण आज चालू आहे शेताकडे जे काय बटाटे आहे त्या बटाट्याला ट्रीप करायचे आहे त्यामुळं मग आम्ही सर्वजण चाललेलो आहे नक्कीच कंटिन्यू हा व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो हे वा वावरा हे वावरामध्ये बटाटे लावले आहे आणि याला पूर्ण डळ्या पसरवायच्या हेच काम आहे मित्रांनो दिवसभर मित्रांनो आता शेताकडून आल्यानंतर जवळपास चार वाजले आहे आणि आता जनावर सोडायचा टाइम झाला आहे बायको जे काय जनावर आहे ते सोडित आहे आता इकडं डोंगराला जायचं आहे चला दाखवतो तुम्हाला डोंगराला जाऊन तिकडे कसं काय सुंदर निसर्ग आहे शेताफळं पण आहे ते पण तुम्हाला दाखवायचं चला मित्रांनो आता चालू आहे जनवार घेऊन संध्याकाळचे चार वाजले आहे आणि आहे आहेत इथं डोंगराला चारा खाण्यासाठी न्यावा लागत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सध्या आमच्या जवळच असलेला डोंगर आहे बघू शकताय तर तिथेच आलेला आहे आमचे जे काही जनावर आहे गुर आहे ते बांधण्यासाठी इथे तर गवत तर खूपच झालं आहे आणि कुसळं पण आता यायला सुरुवात झाली आहे गवतांना त्याच्यामुळं बघू शकता आता इकडं ऊन पडलेलं आहे आणि डोंगराची सावली आता खाली आले आहे म्हणजे जवळपास आता चार वाजले आहे संध्याकाळची वेळ असली म्हणजे जे डोंगराचे सावली आहे ते खाली येतात आणि हळूहळू पूर्णपणे या ठिकाणी सावली येते तर असंच डोंगराळ भागामधलं जीवन आहे मित्रांनो तर नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही इथं बायको जे काय जनावर आहे ते बांधित आहे कारण चारा पण भरपूर आहे जनावरांना खाण्यासाठी त्यामुळे आम्ही बांधूनच टाकतो कधी कधी मोकळे सोडतो इकडे बघू शकता आहे डोंगराला किती सुंदरसं वातावरण आहे या डोंगराला पूर्ण शीताफळीचे झाड आहे आणि डोंगराला शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी येतच असतात त्यामुळे आमचे पण जनावरं डोंगराला चरतात पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मग त्यांना घरीच वैरण वगैरे घालतात बघा कंटिन्यू हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता डोंगर आता पावसाळा संपलाच आहे आणि आता शेवटचा हा निसर्ग सौंदर्याचा नजारा आपण बघत आहात चला आता इकडे डोंगराकडे जावे आपण इकडे सावली आले आहे इकडे खाली बघाल डूंगर, तर शेतीच आहे पूर्ण आणि हा आहे आमच्या जवळचा डोंगर या डोंगराला सगळे सीताफळीचे झाड आहे तर मित्रांनो तुम्हाला पिकलेलं सीताफळ तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर हे डोंगराला पूर्ण जे सीताफळीचे झाड आहे तिथं पण पिकलेले सीताफळ आहे तुम्हाला दाखवतो हो या ठिकाणी आहे हे सीताफळीचं झाड आणि इथे पण पिकलेलं सीताफळ आहे कारण आम्ही या भागात राहतो म्हणजे आम्हाला माहीतच आहे की पिकलेलं सीताफळ कसं आम्ही लांबून बघितलं तरी आम्ही सांगू शकतो हे पिकलेलं आहे तर बघू शकता हे सीताफळ दिसायला कसं आहे थोडं सुकलेलं दिसतं आणि एकदम लाल भडक असतं त्याच्यामुळं त्याच्यावरून आपल्याला पार घेते की हे पिकलेलं सीताफळ आहे त्यामुळं लहानपणापासून सीताफळ आमच्या भागात आहे त्यामुळं मग काय तर वेगळाच अनुभव नक्कीच असेल मित्रांनो चला आता आपल्याला हे सीताफळ खायचं आहे पिकलेलं आहे मस्त डोंगराला आलेलं आहे इथं त्यामुळं मग हे पिकलेलं आहे सीताफळ भरपूर तसे पिकलेले असतील पण आता आपल्याला इथं काय एकच भेटलेलं आहे चला तोडू आणि बघूया खाऊन कसं काय आहे चला मित्रांनो एका हाताने ब्लॉग बनवतो पण एका एक हात रिकामाचा आहे तोडलेलं आहे बघूया खाऊन कस काय आहे तर थोडंसं इथं बाजूला जा गवत खूप गवत खूप आहे या ठिकाणी बघू शकता हे जे काय कुसळं आहे बघू शकता हे कुसळाचं गवत आहे तर काय दे थोड्या दिवसांनी हे कुसळ वाळल्यानंतर त्याचे असे गोळे गोळे तयार होतात आणि त्याच्यातून कुसळं बाहेर पडतात त्यामुळे असे कपड्यावर तर खूपच ते लटकतात त्याच्यामुळे हे असे कपडे असले तर कामच झालं मित्रांनो चला आता हे आहे ते खायचं आहे थोडंसं आता इथंच बसू काय हां इथंच बसतो मित्रांनो चला आता हे एकाच हाताने फोडायचं आहे हे बघू शकता पिकलेलं आहे का नाही तुम्ही म्हणाल हे पिकलेलं नाही पण एकदम मस्त आहे चला आता खाऊया आपण हे सीताफळ तर इथंच गावतात मस्त बसलेलं आहे आणि हे सीताफळाचा आस्वाद घेत आहे अशाच निसर्गामध्ये येऊन मस्त सीताफळाचा आस्वाद घ्यायचा तर काय मज्जाच वेगळी असते त्यामुळं बघू शकता इतकं गोड सीताफळ आहे की काय बोलूच नका तुमच्या भागामध्ये असते सीताफळ तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण सीताफळ हे आपल्या शरीरासाठी पण खूपच उपयुक्त असतात त्याच्यामुळं शीताफळीचं जे काय पाड म्हणतात आमच्याकडं तर ते खायची मजाच वेगळे आहे मित्रांनो हे मस्त आहे डोंगर आहे इथं आणि इथंच बसलो आहे या शीताफळीचा आपण तोडलेला आहे आणि आपण इथंच आहे एकटाच आहे मित्रांनो बायको हल ती पण तिथिक जनावरं बांधून पुढं गेले मी म्हटलं चला इथे एक दिसलं तर आपण एक व्हिडिओ बनवूया तो अंडाल पण माखून जात त्याच्यामुळं मा थोडं अवघडच आहे चला आता घेतो सीताफळ खाऊ आणि दाखवतो आणखी थोडासा नजारा सीताफळ खालेला आहे माजूक सापडूया आपण इथलं तोडलं होतं आता इकडं आहे का नाही बघूया तर या शीताफळीला पिकलेलं आहे का नाही समजू लागतं चेक करावं लागतं असलं तर भारीच आहे चला आता इथले चेक झाले आहे इथे शीताफळच नाही आता पिकलेले तर इकडं वरती बघूया काय इतके पिकलेले असतात की खूपच खायला जो पण नसतं हे बघू शकता इथं हे असे पिकलेले असतात पण त्याला असे पाखरं वगैरे खाता असतात हे खूपच पिकलेलं आहे हे बघू शकता हे खूपच पिकलेलं आहे ते असं आम्ही टाकून देतो दगडावर हे बघू शकता कारण ते थोडं खराबच असतात तेवढ्याच खाली बिया उतरतील आणि अशी शीताफळाची झाडं खूप होतील त्याच्यामध्ये ते खाली टाकल्यानंतर मस्तपैकी बिया वगैरे उतरत असतात त्याच्यामध्ये तो फायदा असतो हे इकडं बघू शकता हे सगळ्या सीताफळे दिसतात हिरव्या जेवढ्या दिसतात ना तेवढ्या सगळ्या शीताफळीचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पूर्ण जो काय डोंगराळ सीताफळी आहे त्याचा निलाव होतो ग्रामपंचायतीकून तर कोणी धरतो निलाव घेतो आणि ते पूर्ण आणि तेच तोडत असतात त्याच्यामुळं दुसरे लोक या डोंगराला नाही येत कारण या डोंगराचा पूर्ण निलाव झालेला असतो त्याच्यामुळं या ठिकाणी दुसरे लोक अजिबात सीताफळ तोडण्यासाठी परवानगी नाही पण मग पिकलेले खाऊ शकताय आता मी आलो आहे माझे दोन चार पिकलेले तर दाखवण्यासाठी खाले तर असा हा आमचा डोंगर जवळचा आणि सुंदरसा निसर्ग काही दिवसांनी हा पण पूर्ण वाळून जायला डोंगर त्याच्यामुळं काही निसर्ग दिसणार नाही डोंगराचे सावले खाली आय आले आहे आणि पल्लीकडं बघू शकता तिकडं ऊन आहे आणि हे डोंगराचे सावले बरोबर खाली आले आहे चार वाजल्यानंतर बरोबर डोंगराचे सावले खाली येतात आणि बघू शकता इथं शेळ्या चरत आहे डोंगराला या ठिकाणी इथं मेंढ्या आहे म्हणजे जे काय शेळी पालन करतात ते डोंगरा शेळ्या चारण्यासाठी आणतात इकडे पण शेळ्या चरत आहे आमच्या दादाच्या इकडे अशा तर इथे त्या शेळ्या आहेत थोडं आंदूक दिसतं मित्रांनो आणि ह्या डोंगराला जास्त गंधारीची झाडं हे परत तरवडाचे झाडं आता मस्त तरवड फुलले आहे एकदम पिवळे पिवळे झाले दाखवतो तुम्हाला तर ही तारवाडाचे झाडं बरं का मित्रांनो तरवडाचे फुलं पण मस्त आहे मस्त तरवडाचे फुलं या डोंगराला तरवाड शिताफळी गांधारी मुस्का हे पिळ निळे फुलं दिसतात ना तुमच्या काय म्हणतात काय माहीत आमच्याकडे डुक्करमुसकाचा म्हणतात ये याचा पाला जर तोंड बिंड आलं तर मस्त याचा पाला सकाळी सकाळी खायचा म्हणजे तोंड बीन आलं तर त्याला याचा एकदम आयुर्वेदिक उपयोग आहे मित्रांनो हे बरंच ठिकाणं असतं काय सफेद फुलाचं असतं काय निळ्या फुलाचं असतं तर बरंच वेगवेगळ्या फुलाचं असतं मित्रांनो हे बघू शकता काय वाळून काय पिकलेले पिकायच्या अवस्थेत सीताफळं या असे सीताफळं असतात मित्रांनो एकदम आमचा भाग म्हणजे सीताफळाचा सीजनच मेन इकडं शे शेळ्या चालतात मित्रांनो जाऊया घराकडे ते भुई मग काढायचं आहे बायको गेली आहे पुढं आणि मी आलो इकडं व्हिडिओ काढायचे नादातलंच टाइम झाला आहे तिकडे बायको म्हणाला का आहे काय कराय गेलं काय माहीत चला जावया ना इतर ची। आता जाऊया घराकडे नाही तर मग बायको आरडायची आता घराकडे जायचं नाही डायरेक्ट वावरत जायचं आहे त्याच्यामुळं मग जाऊया चला आता तुम्ही बघा कंटिन्यू व्हिडिओ तसं तुम्हाला दाखवतो आता इकडं उन्हा आलं आहे इकडं सावली होती आता इकडं उन्हातच आलो आहे जे काय डोंगराच्या सावली आहे ते आता इकडं नाही येतील थोड्या वेळा तरी आता चार वाजले येत आहो मग सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत खाली सावली येतील असं ऊन पडतंस मस्त संध्याकाळी आणि दुपारी तर खूपच ऊन असतं त्याच्यामुळं हे मस्त निसर्ग आहे आमच्याकडं त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये एकदम भारी वाटतं आमच्याकडं तु तुम्ही पण तुमच्या भागातलं निसर्ग दाखवू शकताय नव तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथेच संपूया कारण खूप मोठा होईल बघूया आता पुढील व्हिडिओ पुढे नवनवीन व्हिडिओ येणारच आहे तर नक्कीच सपोर्ट करा ज्यांनी लाईक नसेल लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा व्हिडिओ होता